मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, आणि भोगीच्या वेळेला काय असतं की शेतामध्ये बऱ्याच प्रकारच्या नवीन नवीन भाज्या येत असतात, आणि त्या भाज्या मुबलक प्रमाणात असल्याने निसर्गाची कृतज्ञता घेण्यासाठी आणि त्याच्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी आपण ह्या भाज्यांची भाजी करून देवाला नैवेद्य दाखवत असतो. तर त्या दिवशीचा बेत असतो भोगीच्या दिवसाचा भोगीची भाजी. भोगीची भाजी म्हणजे मिक्स आलेल्या नवीन नवीन शेंगा, फळभाज्या, पालेभाज्या ह्या सगळ्या मिक्स करून ती भाजी केली जाते, ती भोगीची भाजी. आणि तिळाची भाकरी ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर आज मी बिना काय करते, गॅस पेटवते, कढईमध्ये तेल टाकते 3 टेबलस्पून. तेल तापले की त्यात थोडी मोहरी टाकते फोडणीला. मोहरी तडतडल्यावर 1/2 चमचा जिरे टाकते. आणि एक मोठा कांदा फोडणीला घालते. कांदा परतून होतोय, तोपर्यंत मी तुम्हाला भाज्या दाखवते की मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात त्या. इथे मिक्स भाज्या घेतल्यात मी. प्रत्येक भाजी जवळजवळ 1/2 वाटी आहे. 1/2 वाटी गाजर बारीक कापलेलं आहे. ही वालपापडी आहे. हे मटार आहेत हिरवे. हे पावट्याच्या शेंगामधले दाणे आहेत. हरभरे आहेत, भिजवलेले शेंगदाणे. कोवळ्या तुरीच्या शेंगा असतात ना, त्यातले दाणे आहेत. थोडी बोरं घेतली आहेत. एक टमाटा घेणार आहे, एक वांगं पण घेणार आहे, आणि एक बटाटासुद्धा घेणार आहे. टमाटा, वांगं आणि बटाटा ह्याचे बारीक तुकडे करायचे आहेत आपण. आणि त्याबरोबर मी घेतली आहे ही चाकवताची भाजी, ह्याला चंदन बटवासुद्धा म्हणतात. ही सुद्धा आपण ह्या भाजीत घालणार आहोत. कांदा परतलाय, त्यात हळद टाकते 1/2 चमचा. 2 चमचे लाल तिखट टाकते. आणि चाकवताची भाजी टाकते. चाकवत 2 मिनटं परतून झाला तर आपण टाकूया ह्या मिक्स भाज्या. सगळ्या भाज्या मी मिक्स केलेल्या आहेत एकत्र, तर सगळ्या भाज्या टाकूया. एका टमाट्याचे तुकडे आणि भाजी परतून घेऊया. त्याबरोबर टाकूया 2 चमचे तेल. दोन चमचे तीळ मी टाकलेत आणि परत माझी परतून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. भाजीला उकळी आली की ती झाकून ठेवायची. आपल्याला भाजीच्या पाण्याला उकळी आली आहे. आता गॅस बारीक करून झाकण ठेवूया आपण. तोपर्यंत मी दुसरे मसाले तयार करते त्यात टाकण्यासाठी. भाजी झाकून 5 मिनटं झालीत. झाकण काढून बघते. टमाटे नरम पडलेत. ह्यात मी टाकते आता हे एवढे मोठे 2 चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट आपल्याला एकदम बारीक वाटायचा आहे. आणि 2 चमचे भाजलेल्या तिळाचा कूट असं गच्च भरून टाकायचं आहे.
पुन्हा भाजी हलवायची आहे, एवढा गुळाचा खडा, 1 इंचाचा असेल, अर्धा चमचा गरम मसाला। भाजी हलवून पुन्हा झाकून ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला ती शिजून द्यायची आहे। 15 मिनटं झाली आहेत, भाजी चेक करूया आपण। भाजी चांगली शिजली आहे, वाटाणे बटाटे वांगी वगैरे सगळं शिजले, भाजी आपली तयार आहे। झाकून ठेवते, गॅस बंद करते आणि आता बनवूया तिळाची भाकरी। तीळ लावून बाजरीची भाकरी करण्यासाठी सगळ्यात पहिले एक गोष्ट करायची म्हणजे आपण गॅसवरती पहिल्यात तवा तापवायला ठेवायचा। तवा तापवायला ठेवल्यावर तोपर्यंत आपण बाजरीचे पीठ घेतो, इथे समोर तीळ घेतले, पाणी आणि चिमूटभर मीठ। भाकरी कशी करायची ते मी दाखवते। तवा चांगला तापला पाहिजे तरच आपली भाकरी व्यवस्थित होते। मुठभर पीठ घ्यायचं, आपल्याला जेवढं हवं तेवढी छोटी मोठी भाकरी त्यासाठी तेवढं पीठ घ्यायचं। आमची थोडी मोठीच भाकरी असते, तर चिमूटभर मीठ घालायचं आणि एकदम कमी कमी पाणी घालून पीठ मळायला घ्यायचं। पीठ पातळ होऊ द्यायचं नाहीये, एका हाताने परात किंवा ताट जे तुम्ही भाकरी करायला घेताय ते धरून पीठ हलक्या हाताने मळायचे, जास्त जोर लावायचा नाही। भाकरी करण्याची पण बनवण्याची एक कलाच असते। चपाती सगळ्यांना जमते, भाकरी जर तुम्ही प्रयत्न केला तर आरामात चांगली जमू शकते तुम्हाला। तवा एकीकडे तापायला ठेवलाय, ताटाचं पूर्ण पीठ बाजूचं आहे ते सगळं काढून काढून थोडं थोडं पीठ आपण पाणी लावून पीठ मळायचं, कडक पीठ मळायचं नाहीये। पाणी टाकायचं, नुसतं हात ओला करून त्या पिठाला लावायचंय। 2 ते 3 मिनिटं चांगलं पीठ मळलं की भाकरी टम्म फुगते, चांगली फुगते। भाकरीचं पीठ कडक नाहीये बघा, क्ले बरोबर खेळला असेल ना तसं क्ले सारखं झालं पाहिजे, ते कडक नाही थोडस नरमच। भाकरीचा असं गोळा करून घ्यायचा, गोल एकत्र करून घ्यायचं आणि गोळा हातावरती असं पसरवत जायचं। आपल्या तळव्यापर्यंत पिठाचा गोळा पसरला की गोळा बाजूला ठेवायचा, थोडं सुक्कं पीठ टाकायचं खाली आणि हा हातात पकडून दुसऱ्या हाताने अंगठ्याने हे दाबत बसायचं, म्हणजे आपल्याला जेवढा पसरवता येईल तेवढा गोळा पसरवायचा तो। हातावरच आपली अर्धी भाकरी होऊन जाते। हाताला थोडस पीठ लावून घ्यायचं, 2 हाताने जमलं तर ठीक, नाही तर 1 हाताने भाकरी बाजूने अशी थापत 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 मोठी करायची। पिझ्झा ब्रेड जसा आपण पसरवतो ना त्या टाईपनेच ते पसरवायचे। मी 2 हाताने करते, 2 हाताने जास्त होतो लवकर। भाकरी बेताची मोठी झाली ना जास्त जाड करायची नाही, जास्त जाड केली की चांगली लागत नाही। भाकरी आपल्याला हवी तेवढी आकाराची झाली तर हे कच्चे तीळ भाजलेले तीळ नाही असे तीळ पसरवून घ्यायचे, मग हे तीळ ह्याच्यावर असे हाताने दाबून घ्यायचे। तीळ आपल्याला एक बाजूनेच लावायचे, तीळ सगळे चिकटले मग ही भाकरी तिळाच्या बाजूने आपण तव्यावर टाकणार आहोत। तीळ चांगले चिकटलेत, भाकरी अलगद हाताने उचलायची आहे, तुटणार नाही याची काळजी घ्यायची, दुसऱ्या हातावर घ्यायची, 1 हाताने दुसऱ्या हातावर टाकायची, 2 हात खाली घालायचे आणि तिळाच्या बाजूने भाकरी अशी टाकायची।
त्यानंतर हातावर थोडं पाणी घ्यायचं आणि पाणी पूर्ण पसरवायचं. ते पाणी पूर्ण भाकरीवरती पसरून द्यायचं. भाकरीवरचं पाणी जर असं सुकलं, पूर्ण सुकून द्यायची नाही भाकरी, सुकली तर भाकरीचे तुकडे पडतील. सुकलं की बाजूने भाकरी सोडून घ्यायची, आतमध्ये कलता किंवा उलटानं झाड्या काय टाकायचं टाकायचं आणि पटकन उलटी करून टाकायची. गॅस फास्टच ठेवलाय मी. फास्ट गॅसवरती आपल्याला एक साईड 1 मिनिटासाठी ठेवायची आहे. उलटल्यानंतर ही साईड आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं एक साईडला ठेवायला लागते. म्हणजे पाणी लावलेली जी बाजू आहे ती परत आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी ठेवावी लागते. तीन मिनिटं झाली आहे. भाकरी खालून हलके चोळवून घ्यायची आहे. भाकरी हलके सोडवून घेतल्यानंतर बघायची, चेक करायची की ती भाजली आहे का. भाकरी बघितली ना अशी भाजली आहे. आता ही भाकरी आपल्याला तव्यावर परत उलटी करायची आहे, पण आपटायची नाही आहे. अशी तव्यातली भाकरी ह्याच्यात घ्यायची. ही भाकरी अशी उलटण्यावरतीच उलटी करायची आणि अलगद तव्यावर सोडायची. आता भाकरीला हात लावायचाच नाही आहे, आपोआप भाकरी खाली बसेल आणि मग नंतर मग ती फुगून वर येईल. बघा, हवा खाली दबली गेली आहे. भाकरी खाली जाते ना, त्यात आता हवा जमा होईल. भाकरी गोल गरगरीत चांगली फुगलेली आहे, टमटमीत. आपली तिळाची भाकरी तयार आहे. तिळाची भाकरी आणि भोगीची भाजी तयार आहे.